माझी खूप दिवसापासूनची इच्छा की स्वतःच्या जीवावर मला काहीतरी करायचं आहे, ती आज फायनली कम्प्लीट होते. तर बऱ्याच जणांनी माझा गेला व्हिडिओ बघितला असेल, हा प्लॉट घेतलेला, तर बऱ्याच लोकांना हा व्हिडिओ फेक वाटला, कारण याच्या अगोदर मी 2 एकर जमीन घेतली आहे म्हणून व्हिडिओ टाकला होता जस्ट फन. आणि शेवटी तो कॉमेडी व्हिडिओ होता, पण स्टार्टिंग बघून लोकांनी कॉंग्रॅच्युलेट केलं आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे रिअल व्हिडिओ शेवटी बघा म्हणून कॉमेडी होता म्हणून सांगितलं. सो प्लॉटचा पण बऱ्याच जणांना हा फेक वाटला, पण जमिनीचा तो फेकच होता, तो असाच कॉमेडी म्हणून काढला होता, शेवटी कॉमेडी होती, पण हा आज रिअल आहे. खरंच आम्ही दोघांनी नवरा बायकोंनी मिळून आमच्या कष्टाने 1 वर्षामध्ये हा 16 लाख रुपयाचा मोठा असा प्लॉट घेतलेला आहे. आणि खरंच खूप छान वाटते स्वतःच्या जीवावर काहीतरी केल्यावर, म्हणजे माझ्या एकटीचाही नाही आहे हा वाटा, माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघांनी मिळून हे आमचं जे पहिलं स्वप्न होतं हे कम्प्लीट केलं आहे. आमचे जास्त स्वप्न नाही आहे, 2 ते 3 स्वप्न आहेत आमचे, तर त्यातलं फर्स्ट कम्प्लीट झालेलं आहे. सेकंड आणि थर्ड ही 1 वर्षाच्या आत आम्ही कम्प्लीट करून दाखवणार आहेत. ते काय आहे ते तुम्हाला हळूहळू समजेलच, जसे आम्ही कम्प्लीट करू तसे सांगणार. तर खूप खूप भारी वाटतं आहे. तर आज भूमिपूजन केलं आम्ही आमच्या प्लॉटचं, कारण लवकरच आमचं सेकंड आमची ड्रीम आमचं स्वप्न म्हणजेच आमचं जे स्वप्नातलं महल म्हणजे आमचं घर एकदम भारी असं घर असणार आहे, तर ते आम्ही लवकरच बांधतो आहेत. तर खूप भारी वाटतं तुम्हाला सगळ्यांना सांगायला, कारण हे सगळं तुमच्यामुळं शक्य झालं आहे. आणि मी एक गोष्ट नक्की सांगेल सगळ्यांनाच, तुम्हाला जर तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत ना, तर आजूबाजूच्या लोकांचा रिलेटिव्सचा नातेवाईकांचा बिलकुल विचार करू नका. तुम्हाला एखादा बिझनेस करायचा आहे ना, कशाला काय, कपडेच विकते, हेच करते, तेच करते, घरात बसूनच हे शिकवते ते शिकवते, हे अशा गोष्टींचं, कारण मला DM आलेले बरेच की बाई तुला व्हिडिओ बनवतेस, बरं तुला सपोर्ट भेटतो ना घरी येऊन इकडून तिकडून. तर डायरेक्ट कोणी म्हटलं ना तुम्हाला हे तू का करते म्हणायचं, तुला आवडत नाही ना, तू बघू नको किंवा बोलू नको, विषय खतम कर. आत्ता मला कोणी आमच्या, मी तुम्हाला एक्झाम्पल देते, आम्हाला जर आमच्या व्हिडिओबद्दल कोणी काही म्हटलं की आमचे हे म्हणत होते की तुमचे हे असेच व्हिडिओ काढतात, चिकनचेच व्हिडिओ काढतात, मी डायरेक्ट म्हणत असते त्यांना म्हणा ब्लॉक करून टाका, व्हिडिओ बघू नका. ते म्हणतात, मग आम्ही म्हणतोत ना की आमचे रिलेटिव्ह आहेत, मी म्हणत असते मग ठीक आहे तुम्ही म्हणा की तुमचा आमचा काही संबंध नाही आहे, म्हणजे बोलूच नका. आणि माझ्या जीवनामध्ये मी मोजकेच लोक ठेवलेत आहे, त्यातले बरेच लोक इथं अवेलेबल आहेत सध्या जे भूमिपूजनला आलेत ते, आणि आणखीन काही मोजकेच लोक आहेत जे की माझ्या जवळचे इथं, बाकीचे म्हणजे थोडे तासावात काय म्हणतात पाटी भरून चांदे असण्यापेक्षा 4 तासावात पण डायमंड असावात, असं माझं पहिल्यापासूनच आहे. मला जास्त नाती जपायची सवय नाही आहे, मी मोजकेच जपते पण जीवापासून जपते. तर एवढंच सांगायचं होतं, बऱ्याच लोकांचे भरपूर स्वप्न असतात आणि स्वतःचं घर बनवायचं, घर घ्यायचं, बरेच लोक, खूप लोक किरायाने राहतात, सिटीमध्ये राहतात, तर खूप लोकांचं स्वप्न असतं एक स्वतःचं छानसं घर असावं, पण ते काही कारणास्तव कम्प्लीट होतं, उशिरा होतं किंवा लवकर होतं, पण प्रत्येकाचं हे स्वप्न खरंच कम्प्लीट व्हायला पाहिजे. आमचंही आम्ही लवकरच कम्प्लीट करतो आहे. तर तुम्हाला कोणतंही काम करायचं आहे तर जगाचा विचार करणं सोडून द्या, जग नुसतं नावं ठेवायलाच असतं, हे मी तुम्हाला आज लिहून देते, कारण माझ्यावर हे खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या की मी अनुभवल्यात. सो मी तुम्हाला सांगतीये, तुम्हाला एखादं काम करायचं आहे ना, तुम्हाला तुमचा त्यात प्रॉफिट दिसतोय ना, 100% करा. हे काय म्हणते ते काय म्हणते याचा बिलकुल विचार करायचा नाही. रिलेशन तुटलं ना, एखादं बिंदास रिलेशन तुटू द्या, घेणं देणं नाही, पण आपले जे स्वप्न आहे, आपल्याला जिथून प्रॉफिट मिळतोय ती गोष्ट 100% करायची, लोकांचा विचार करायचा नाही. लोक काही केलं तरी नावच ठेवतात, त्याच्यामुळं आपल्याला जे वाटते पटते ते करायचं.